माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे सर्व बदल, या योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून या योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही. तर सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तांत्रिक पडताळणी करता महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येत आहे. इथं पाहू शकता तुम्ही, हा 1 रुपया ट्रान्सफर करण्यात आलेला आहे 9/8/2024 या दिवशी, म्हणजे 9 तारखेला हा 1 रुपया या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. तांत्रिक पडताळणी करता हा 1 रुपया महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, परंतु काही महिलांना हा 1 रुपया आलेला आहे. मग ज्यांना 1 रुपया आला नाही त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत का? तर पहा, या संदर्भात आपण माहिती पाहूया. 1 रुपया आला नाही तर तुम्हाला पैसे मिळतील की नाही, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न, जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर, हा जो 1 रुपया आहे तो काहीच महिलांना पाठवण्यात आलेला आहे तांत्रिक पडताळणी करता. त्यामुळे जरी तुम्हाला 1 रुपया आला नसेल तरी पण तुम्हाला 3000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत 17 तारखेला. पण हे 3000 रुपये तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटला लिंक असेल, तरच तुम्हाला हे 3000 रुपये या योजनेचे मिळणार आहेत. याचं कारण असं आहे, पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळणार आहेत महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून, ते या ठिकाणी येणारे पैसे जे आहेत ते DBT अंतर्गत येणार आहे. DBT अंतर्गत हे पैसे येणार असल्यामुळे, तर हे पैसे तुम्हाला DBT अंतर्गत येणार असल्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे, तरच हे पैसे तुम्हाला मिळतील. पण तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल अकाउंटला तर तुम्हाला आता अगोदर आधार कार्ड लिंक करायचं आहे अकाउंटला. आणि तुम्ही हे 2 पद्धतीने देखील करू शकता, डायरेक्ट तुम्ही बँकेत जाऊन देखील करू शकता. परंतु पहा, आता बँकेत जर गेलात तर बँकेची, प्रत्येक बँकेची जी प्रोसेस असणार आहे ती लेट असणार आहे. ठराविक कालावधी असणार आहे बँकेला की आधार कार्ड तुम्ही आता आज गेलात तर तुमचा अर्ज लिहून घेतला जाईल, त्यानंतर त्यांची प्रोसेस केली जाईल आणि त्यानंतरच मग तुमचं आधार कार्ड जे असणार आहे ते लिंक करण्यात येईल. परंतु पहा, सर्वात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही त्यांना या योजनेचे 17 तारखेला जर पैसे पाहिजे असतील, DBT अंतर्गत येणारा पहिला हप्ता 3000 पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी एक सोपा आणि खूप चांगला उपाय आहे, तो म्हणजे त्यांनी पोस्टात जाऊन एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे. या डिजिटल अकाउंट अंतर्गत तुम्हाला पासबुक वगैरे देण्यात येत नाही, तर तुम्हाला एक डिजिटल कार्ड देण्यात येतं आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हे जे तुम्ही डिजिटल अकाउंट ओपन केलेलं आहे तर हे DBT अंतर्गत अकाउंट असल्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लगेच त्या ठिकाणी लिंक करण्यात येईल किंवा लिंक होऊन जाईल, DBT तुमचं होऊन जाईल. आणि त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो मिळून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की पोस्टामध्ये जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करणं, इंडियन पोस्टल पेमेंट बँकचं अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे, तर तुम्हाला या योजनेचे पैसे लवकर मिळतील. आणि ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे की नाही ज्यांना माहीत नाही, त्यांनी माय आधार ही जी वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करता येत आहे. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही हे चेक करा, जेणेकरून तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची किंवा पोस्टल अकाउंट काढण्याची काही गरज पडणार नाही. तुमचा फॉर्म मंजूर असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जर अकाउंट तुमचं लिंक नसेल तर. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करण्याची गरज आहे. त्यासाठी सोपा उपाय तो म्हणजे तुम्ही पोस्टामध्ये जाऊन डिजिटल अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला DBT अंतर्गत हे पैसे लवकर मिळतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो. नाहीतर या ठिकाणी पहा, आधार कार्ड लिंक नसेल तर फॉर्म मंजूर झालेला आहे तरी पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण सरकार जे पैसे पाठवणार आहे ते DBT अंतर्गत पैसे पाठवणार असल्यामुळे तुमचं अकाउंट जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी लवकरात लवकर ही गोष्ट करून घ्या, म्हणजे आधार कार्ड लिंक करून घ्या.
आणि या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.